हेलो। मॅडम, हा दादा बोला ना। अहो का माझ्या मागे लागला तुम्ही? अहो दादा, मी तुमच्या माग लागलेलीच नाही ना, नाहीये। प्लीज असं नका करू ना. मला तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये त्रास दिला, मी सहन केलं. आता हे कसले समर्थ अहो भारतामध्ये काय लिहिता? ऐका ना, काय ऐका ऐका। ना, माझं ऐका. काय हाँ, बोला ना। कारण काय त्याच्या? माझ्या पोस्ट मध्ये एखाद्याचा फोटो नाही टाकला. कुठल्या पोस्ट मध्ये माझा फोटो आहे? कोणाच्या दिसत काय नसतं ना. हे ना अहो प्रत्येकाचं दादा, वैयक्तिक आहे ना. अहो ऐका ना। अहो नका ना. तुम्ही दुसऱ्याची सुपारी घेतली, मला काम बदनाम करता मध्ये? कोणाची सुपारी घेतली? मग हे कशासाठी लिहिलं? हे अहो माझ्याशी दादा, चर्चा करायची ना, ह्या माझ्याशी. सगळ्या चर्चा आहेत। अहो कसल्या चर्चा? तुमच्या तुमच्या मध्ये, तुमच्या पटार आणि तुमच्या दोघांमधले चर्चा म्हणजे काय पब्लिक झालं का? अहो दादा, तशा चर्चा नाहीये। तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या तुमच्याच फक्त तो कार्यकर्त्यांच्या पठाण चर्चा। आणि तू दोघांमध्ये चर्चा करता आणि ते पब्लिक करता का? असं नाहीये मग तसंच आहे ना. दुसरं कोणाच चर्चा नाहीये. अहो दादा। तू कुणीही कोणालाही कोणालाही फुर्सत नाही चर्चा करायला. माझं ऐक जरा, मेहरबानी करा. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, प्रेस आहे, सगळे आहे, सगळे. म्हणून कोणाचं आयुष्य बर्बाद करणार का? अहो दादा, याच्यात आयुष्य बर्बाद करायचा काही विषयच शंभर नाहीये। टक्के 100% तुम्ही सुपारी घेतलेली. मला उठवायचं, मला एकदा पराभव केला, तुमचं समाधान झालं नाही का? अहो दादा, तसं गोष्टच नाहीये। मी अहो तुमच्या तशीच गोष्ट आहे ना. मला आता सगळं जग माहिती आहे, सगळ्या जगामध्ये चर्चा आहे. पर अख्ख्या शिरूर लोकसभा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून मला बदनाम केलंय. अहो दादा, गैरसमज करून घेऊच नका तुम्ही। अहो मी मागच्या भावी वेळेस बाई, मला मला सांग जरा तू, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तुमच्या दोघांची कशा बाबत? कि मला तुम्ही हे केलं, बदनाम केलंय. नाही नाही दादा, असं नाहीये। मी इलेक्शन चुकून मध्ये तुम्ही सुपारी घेतली आणि मला बदनाम केलं. मला पाडण्यामध्ये तुमचा मोठा सहभाग आहे. आता नाही झालं दादा, झालं ते झालं, मी ते मान्य केलं. पण आता तुमच्या ही आओ दादा, माझ्या तुमच्या पोस्ट मध्ये लोकांनी ऐका ना. तुम्हाला ऐका ना, काय दोन करायचं मिनिटं माझ्या पोस्ट मध्ये याचा फोटो नाही म्हणून? काय तुमच्या पोटात दुखायला लागलं? आमच्या पोटात नाही दुखायला लागलं तर दादा। काही चर्चा नाही आहे तुमच्या दोघांमध्ये? चर्चा म्हटलं ती चर्चा होते का? अहो दादा, तुमच्या तुमच्या लोकांनी आपसामध्ये तुम्ही दोघं बसून एकमेकांमध्ये चर्चा करता. आज याची याचं आज याची सुपारी घ्यायची आणि याला पाडायचं. आणि असं अजिबात नाही, करून तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे काय? ती पत्रकारिता होते का? अजिबात नाही दादा, असं काहीच नाहीये। तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे ती, आम्ही आमच्या अजिबात नाही. मनाने माझ्या कुठल्याही नाही। कार्यकर्त्यामध्ये मी नाही. तुम्हाला नावं देते हवं तर, मी असं अजिबात म्हणतच नाव देऊ नाही। नको. मला माहिती आहे माझा कुठलाही कार्यकर्ता असं नाहीये. कृपा करा, थांबवा हे, थांबवा थांबवा. ठीक आहे, चालेल। मी तुम्हाला भेटून तुम्हाला सगळी अजिबात चर्चा मला सांगते भेटायचं कारण नाही. पण हे घाणेरड असं इतकं नीचपणा करू नका. दादा। तुम्ही हे कोणत्या ह्याला जाऊन बोलतायत किती माझ्याकडे? घाणेरड, अहो किती. दादा, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुमचे कार्यकर्ते बोलतायत म्हणून मी नाही नाही इथनं हे नाही हा केलेलं आहे। एकदम हा असा हे निर्लज्जपणा करू घाणेरडा नका. बघाय पत्रकारिता ऐका घाणेरडा हे, एकदम एकदम नीच घाणेरडा प्रकार आहे हा. असं करत जाऊ नका परत. असं मी मला हे अशी भाषा पण वापरू नका दादा। तुम्ही मग तुम्ही हे काही करू घाणेरडा शकता? आणि आम्ही हे नीच आणि हे काय बोलताय तुम्ही? मग नीच हे बनत एका नाही तर माझी काय आहे? खासदाराला न शोभणारं वाक्य बोलतायत दादा तुम्ही। असू द्या. म्हणजे तुम्ही काय कोणावर काय करणार का? तुम्हाला स्वातंत्र्य काही करायचं, कोणाचे आयुष्य बर्बाद माझ्याकडे करायचं? व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ असू रेकॉर्डिंग दे ना. तुमच्या कार्यकर्त्यांचे आहेत म्हणून मी छापले। मी काही तुम्हाला नाही, परत एकदा कुठलाही सांगते ते। कार्यकर्ता असा कोणीही मोकळा नाही आंबेगाव तालुक्यामध्ये, कुणीही ठीक आहे ठीक नाही. आहे ठीक आहे, चालेल। मी वेळ आल्यावर ते सगळं हे करते। नाही आणि नाही तुम्ही मला आज जे हे बोललात अशा ना ते प्रकारे चुकीचं अशा बोललात दादा। अशा प्रकारे असं परत करू नको. मी तुला स्पष्ट सांगतो, मला माझ्यावर असं काय केलं नाही. मी तुझं काय तुला कॉन्टॅक्ट दिलं नाही इलेक्शनला, म्हणून माझा असं बदला घेते काय? असं नाहीये, असं मी तुम्हाला, मी त्याच्यानंतर पण 2-3 वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या लोकांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही। मला असं तुमचं नको करू, असं करू नको, असं नका करू. एखाद्याचा मला सांग, थोडा तरी विचार करणार ना. लिहिताय ना तुम्ही पत्रकारितेमध्ये, मीडियामध्ये आहे ना. एखाद्याच्या पोस्ट मध्ये एखाद्याचा फोटो नसेल तर एवढी मोठी बातमी होते का कधी? अहो दादा, मी तुम्हाला तेच सांगते, भेटून आपण चर्चा करू। माझ्याकडे ते सगळे डिटेल्स आहेत, मी अशीच बातमी कशी करेल तुम्हीच मला शंभर सांगा। टक्के काही चर्चा नाही, काही नाही. मला पूर्ण खात्री आहे माझ्या कार्यकर्त्यांची. अहो दादा, मग मी तुम्हाला तेच सांगते की मी तुम्हाला भेटून चर्चा करून, मी तुम्हाला नाही ना, त्याच्यानंतर सुद्धा मी एकदा कॉल केलेला आहे दादा। माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती की नाही? त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन सुद्धा, आपलं जेव्हा बोलणं पण नाही, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मी तुम्हाला फोन नाही केला तर जाऊ होता। दे, तो विषय नाही. ते मला माहिती तुमचं काय चाललंय ते, कसं काय चाललंय ते. पण असं करू नको, माझ्याशी नका खेळ करू.
नाही नाही तुम मी तुम्हाला तेच सांगते, तुमचे तुमच्या माझ्याशी कार्यकर्त्यांनी काय अनेक गोष्टी आहेत माझ्या ना. माझ्या काय नाही, माझे कार्यकर्ते कार्यकर्ते काय करू नको, कोणाला फुरसत नाही पडली तुमच्या दोघांच्या नांदी लागायला, काय काय मला कळतच नाहीये दादा. मग मी माझ्या कोणाला मनाने फुरसत पडली, कोणाला फुरसत पडली बरं तुला फोन करून सांगायला हे करा ते करा म्हणून, फोन नाही भेटून चर्चा झाली, मी तुम्हाला तेच कोणाला सांगते कोणाला फुरसत फोनवरती. नाही, ठीक आहे माझे चालेल. कुठले माझे कुठलेही कार्यकर्ते नाही, पुन्हा एकदा मी सांगतो विनंती करतो, पुन्हा एकदा विनंती करतो असं आमच्या नादी लागू नका, कोणाचे आयुष्य पैशासाठी बर्बाद करू नका, आम्ही पैशासाठी काही कोणाचं उठू नका बर्बाद कुणाला, केलेलं नाहीये. एक तर मला माझ्या प्रभावामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे त्यात आता मान्य केलं मी, पण आता अजून परत त्याला दुसरी सुपारी घेऊन त्याला विजय करायचं म्हणून याला पाडायचं असं नका करू, मी तसं काहीही केलेलं नाहीये. ह्याच्यात मी परत ह्याच्यात ह्याच्यात तुमच्या आयुष्याला कधी बरकत येणार नाही, तुम्हाला पैसे मिळाले तरी बरकत येणार नाही, परमेश्वर वरून पाहतोय, पाहू द्या. पण मी तुम्हाला परत एकदा सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. आणि तुम्ही आज जी भाषा वापरली ना दादा, ती म्हणजे मला तर अजिबातच आवडली नाहीये. माझ्या तुम्हाला मनात करायला आवडतं आणि मी मी भाषा काहीही वापरली केलेलं तर आवडत नाहीये. नाही, मी परत एकदा सांगते, मी जे सगळं घेतलं त्या अनुषंगाने केलं. तुम्ही काही करायला तुम्हाला मोकळीक आहे, ठीक आहे, तुम्ही समजा आता तसं समजायचंय तर मी तर माझ्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला की मी काही केलेलं नाहीये. तुमच्या कार्यकर्त्यांनी जे माझ्याकडे ऑडिओ माझा व्हिडिओ कोणीही सगळं आहे कार्यकर्ता नाही, कोणी व्हिडिओ नाही, मला पाठव बरं व्हिडिओ, मग मी तुम्हाला पाठव सांगितलं चल, ना, मी तुम्हाला सगळं भेटून मी तुम्हाला देते. तर नाही तुम्ही भेटू म्हटले नाही, मला भेटायचं पाठव पण तर नाही. कर, मला पाठव तर बरं कर, पाठव कुठला व्हिडिओ असा का ठीक आहे चालेल. पाठव, हा असं नको करू नुसतं, ठीक आहे ठीक आहे, हो ठीक आहे, पाठवून देते मी तुम्हाला. मी हा तुम्हाला सांगितलं मी भेटून तुम्हाला सगळं दाखवते, तर तुम्ही नाही बोलले तर नको. तर मी आता मी आता काय करणार मी त्याच्यात. आता मी आता मुंबईला आहे, अशी बदनामी नका करू रे बाबांनो, असं तुमचा तुम्ही हे मीडिया हे ते पत्रकारिता आज पाहताय, माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये माहितीये का तुला, चालेल. पण दादा तुम्ही माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने आज बोललात. म्हणजे मी मी बोललो कधीही चुकीचं, तू केलंय चुकीचं, तू आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझं, त्याचं काय नाही तुला वाटत का, आहो दादा, मी कशाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू. मग मी काय केलं, मग काय करताय, ही का पत्रकारिता अशी इतक्या खालच्या पातळीवरची पत्रकारिता असते का, खालच्या पातळीवर काय त्याच्यात, मी काय खालच्या पातळीवर लिहिलंय मग तुम्ही काय सांगा काय ना मला. लिहिलंय मला सांगा बरं, कोणालाही कोणालाही विचारा, कोणाही शहाण्या माणसाला विचारा, कोणाला विचारा, म्हणजे अख्ख्या जगामध्ये फक्त पठाण आणि स्नेहा बारवे दोनच पत्रकार आहेत का, बाकी कुणालाच आहो पत्रकारांना अशा दादा, बातम्या नाही आल्या, तुम्हाला मी सांगते ना, तुमच्या इलेक्शनच्या टायमिंगला सुद्धा माझ्या पण नावाची मी तुमच्याकडे इतके इतका लाखांचं पॅकेज मागितलं आणि मी तुमचं काम नाही केलं म्हणून मी अमोल कोल्हेंचं अशी चर्चा झाली. मी तुम्हाला फोन करायला पाहिजे झाली होता. काय मग मला माहितीये ना ते, मी तुम्हाला तेच सांगते ना, तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी चर्चा केली मग मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता का दादा. असं असं चाललंय, असं चांगलं नाहीये बरं का. पण तुम्ही तर मला आज पर असे शब्द वापरले की जसं काय मी मोठं पापच केलंय असं बोलले दादा तुम्ही. मी तर शब्दच वापरले, तू तर तू त्याच्यापेक्षा जाऊन कृती केली वाईट, मी असं काही नाही केलंय. पण तू ठीक आहे तुझ्या चला, मनाला विचार, तू आज तुझ्या मनाला हे विचार, बघा तुम्ही खूप चांगलं बोललात. ठीक आहे, मी आता इथून पुढे मी ठरवलं आता मला काय करायचंय. अच्छा धमकी देते वय, मी धमकी नाही देत, मी कोणालाही धमकी नाही दिली आजपर्यंत. मग मी पुढे ठरवेल काय करायचं ते, नाही नाही तुम्ही मला कसे बोलले, एका लेडीजशी तुम्ही बोलताय. लेडीज म्हणजे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे दादा, तुम्ही अशा नाही नाही शब्दात बोलले मला. तू काय मला आता धमकी देतेस, मी नाही धमकी बिमकी देत, मी तुम्हाला मग तेच सांगते. मला तुमच्या पाठव काही काय व्हिडिओ लोकांना तुझ्याकडे, तुमच्या काही लोकांना मला तुमच्याशी कनेक्ट होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देत नव्हते. पण आज तुम्ही हा आरोप करून रिकामे झाले की मी सुपारीच घेतली होती तुमची, हा असं मग ते काही काय नव्हतं. हा मग आता हे काय ही बातमी कशी काय दिलीस, सुपारी नाही तर काय म्हणायचं याला, कुठल्या अहो भाषेत दादा, ही जाते ते, सुपारी कशी काय होईल तुम्ही सांगा ना मला. अरे पण मला विचारायचं नाही का हे असं असं माझ्याकडे आलंय, गैरसमज करूनच घेऊ नका दादा. मी तुम्हाला म्हंटले ना, तुम्ही कधी आले ना गावाला, मी हे सगळं घेऊन तुमच्याकडे येते. हा ये मी बघतो मग हो दाखवतो हो तुला, ठीक आहे हो ठीक आहे चालेल.